आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वादळी वारा पावसाच्या दुर्घटनेतील टाकवडे येथील मृताच्या नातेवाईकांना 4 लाखांचा धनादेश. शिरोळ तालुक्यातील वादळी वारा आणि पावसाने 22 कोटीवर नुकसान केले. टाकवडे येथील चिमाबाई मारुती गुंजुटे या 65 वर्षीय महिलेचा मृत्यूही झाला. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावाला वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसला. यात वित्त आणि जीवितहानी झाली. चिमाबाई मारुती गुंजुटे यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या वारसांना 4 लाखांचा धनादेश शासनाने दिला. सरकारनं थेट भूमिका घेत मृत गुंजुटे यांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश दिला आहे. आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, तहसीलदार गजानन गुरव, गट विकास अधिकारी सुशील संसारे, पंचायत समिती सभापती मीनाक्षी कुर्डे, पंचायत समिती सदस्य असौ चौगुले, सरपंच पी वाय पाटील, सर्कल तलाटी, ग्रामसेवक व अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यात वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. जिल्हा अधिकारी अविनाश सुभेदार यांनी या ड्रावला भेट दिली. राज्य सरकारने तातडीने पंचनामे सुरू केले आणि आता पहिल्या टप्प्यात मृताच्या नातेवाईकांना मदतही मिळत आहे. केळीच्या बागा, बागायत शेती, विजेचे पोल, लोकांची घरदार होत्याची नव्हती झाली. इतकं मोठं वादळ या भागात झालं होतं. आमदार उल्हास पाटील आणि राज्य सरकारने आज थेट 4 लाखांचा धनादेश दिल्याने पीडितांच्या बरोबर सरकार आहे असं बाकी आता नागरिक बोलत आहेत. महानकर न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले.